पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करून या ग्रुपमध्ये 100 विशेष सदस्य सामावून घेण्याचे आदेश कोल्हापूर दूरक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्या अनुषंगानं यवत पोलीस ठाण्यात विशेष बैठकीचं आयोजन करून या कल्पनेचं स्वागत करण्यात आलं. सध्याचे जग हे सोशल मीडियामुळे खूप जवळ आलंय. या माध्यमाचा उपयोग करून नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची कल्पना पुढे येऊन कोल्हापूर दूरक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने प्रतिष्ठित नागरिक आणि विशेष पोलीस अधिकारी यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. बुधवारी यवत येथील पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, गोपीनाथ विद्यालयाचे दिगंबर साळुंके, शितोळे सर, दत्ता डाडर, पांडुरंग लाड, पद्माकर देशमुख, डॉक्टर श्याम कुलकर्णी यांनी या ग्रुपविषयी आपले मनोगत व्यक्त करून या कल्पनेचे स्वागत केले. काम करत असताना म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळा शिकलो त्यावेळेस कशा पद्धतीचे पालक होते, कसे शिक्षक होते, कसे विद्यार्थी होते हे मी पाहिले, तुम्ही पाहिले. आजची अवस्था विचित्र आहे. आज विद्यार्थ्यांना मारायचं नाही ते साहेब, ठीक आहे, आम्ही नाही मारत. बोलायचं सुद्धा नाही आहे. मग काम कसं करायचं? एखाद्या दगडाची मूर्ती ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याला घडवलं पाहिजे. त्याला वेदना होत असतात त्या दगडाला, त्याशिवाय मूर्ती होणारच नाही. झोपडपट्टीतील मुलांकडे किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो काही प्रकारे वेगळा आहे. की झोपडपट्टीतच गुन्हेगारी वाढू शकते, झोपडपट्टीतले लोकही गुन्हेगार असतात. वस्तुस्थिती पाहायला गेली तर वस्तुस्थिती वेगळीच आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी या ग्रुपमध्ये ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्रतिनिधी, पत्रकार, पोलीस अधिकारी आणि विश्वास नांगरे पाटील यांचा समावेश असणार आहे. सायबर क्राईम नावाचा जो गुन्हा असतो, गुन्हा असतात ना, हा थोडासा गुन्हेगारीच्या वृत्तीच्या लोकांचा असतो. किंवा आता तुम्ही सांगितलं की जेवढं एकमेकाला मदतीचं, आता म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप पण झाले, म्हणजे जसं यांचा रॅपिड ॲक्शन फोर्स असतो, तसं आता मध्यंतरी क्षेत्रामध्ये जेव्हा वैद्यकीय क्षेत्र गंडांचा डॉक्टर लोकांची एक टीम होती किंवा त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप होता, कुठेही काही एखादा अशी घटना घडली तर त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टर्सना गेल्या येतात का ते ह्या सांगा व्हॉट्सअपच्या माध्यमातून. मार्क कमी आहेत का, काय बनगडे आहे का नाही, याच्यावर जवळजवळ 50% डिपेंड होऊ शकतो. त्यामुळं पोलीस खात्यामध्ये काम वाढत नाही. त्यामुळे जनतेने आपापल्या घरातली जबाबदारी थोडी सांभाळली पाहिजे. त्यामुळे शिक्षकाला मी त्रास होणार नाही, त्याच्यामुळे शिक्षकाला भरपूर त्रास होतो. त्यांनी दोन्ही शिक्षकांना आता जे सांगितलं ना ते खरोखरच आहे. अशा प्रकारच्या होणाऱ्या ग्रुपमुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात चाललेल्या कारभाराचा लेखाजोखा कळणार आहे. या ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने जरी पोलीस गुन्ह्याची दखल घेत नसल्यास त्या संदर्भात तक्रार केल्यास पोलीस महासंचालयापर्यंत हा संदेश जाणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणि गती मानता येऊ शकेल. या ग्रुपमधील सदस्याने सूचना केल्यास त्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रतिनिधी अब्बास शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, दौंड.